पुण्यात रंगलेल्या नवकल्पनांच्या उत्सवाची आज अभूतपूर्व प्रतिसादानं सांगता झाली. इन्क्लुझिव्ह इनोव्हेशन 2013 या विशेष प्रदर्शनाचा आजचा शेवटचा दिवस होता. या दिवशी देखील हजारो पुणेकरांनी रांगा लावून या प्रदर्शनाला भेट दिली. पुण्यात रंगलेल्या नवकल्पनांचा उत्सव साजरा करण्यासाठी जमलेली ही गर्दी, यात सगळ्या वयोगटातली मंडळी आहेत. सकाळ माध्यम समूह, पर्सिस्टंट सिस्टीम्स आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानं भरवलेल्या या इन्क्लुझिव्ह इनोव्हेशन्स या विशेष प्रदर्शनाला या मंडळींनी अशीच हजारोंच्या संख्येने भेट दिली आहे. या प्रदर्शनात देशभरातनं नवकल्पनांनी साकार केलेले शोध मांडण्यात आले आहेत. हे लक्षवेधी तर आहेच, पण मुख्यतः विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारं ठरलं. आपल्या संकल्पना मांडण्यानं एक इथं स्टेज मिळालं, एक पाहून खूप बरं वाटलं आणि इथून मुलांना मोटिवेट होतात आणि आपल्याला पण आपण पण याच्यात काही करू शकतो. आपल्याला पण आपल्याकडे काही अशी समोरच्या वातावरणाची किंवा माझ्याकडे माझ्या घरीकडे काहीतरी आयडिया माझ्याकडे पण आहे, पण मला पण त्या समाजासमोर आणायच्यात ते दाखवण्यासाठी इथे खूप मोठा चान्स आहे. खूप इन्स्पिरेशन मिळालं असे वाटतं. आत्ता आपणही काही करू शकतो. पेटंट पण बघितले काही काही जणांचे होते, सो असं वाटतं की आपण पण एखादं पेटंट म्हणजे तयार करू शकत असं नाही, पण आपण पण पेटंटशी हँडल करत असतो असं वाटतं. या प्रदर्शनात आरोग्य, कृषी, पर्यावरण आणि व्यापारी किंवा औद्योगिक वस्तू उत्पादनं मांडण्यात आली होती. तज्ज्ञांच्या समितीनं 500 कल्पनांमधून 150 संशोधनांची निवड या प्रदर्शनासाठी केली. त्यात 3D प्रिंटर, अंधांसाठी पट्टा, पंप, कंट्रोलर, रुग्णवाही खुर्ची, हायब्रिड AC, ग्रीन बिल्ड, हर्बल बुलेट प्रूफ जॅकेट, वाहतुकीद्वारे वीज निर्मिती, इलेक्ट्रिक मोटरसायकल अशा अनेक गोष्टी मांडण्यात आल्या होत्या. लोकांमध्ये इनोव्हेशन्स बद्दल कुतूहल निर्माण होईल, सायंटिफिक ॲटिट्यूड तयार होईल. लोक अजून विद्यार्थी पण आहेत, मोठे माणसं पण आहेत, सगळे आहेत, त्यामुळे लोकांना अधिक जिज्ञासा निर्माण होईल आणि त्यामुळे नवीन उद्याचे इनोव्हेटर तयार होतील. नवकल्पना मांडणारे संशोधक आणि उद्योजक यांनी एकत्र यावं या उद्देशानं हे प्रदर्शन भरवण्यात आलं. त्यातही सँडबॉक्स उपक्रमातनं वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांशी गप्पा आणि व्याख्यानांचंही आयोजन करण्यात आलं होतं. यातून संशोधन आणि उद्योगालाही चालना मिळेल असं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न प्रदर्शनाच्या माध्यमातनं केला गेला. साम TV, पुणे.